अध्यक्ष महोदय, नियम 57 अंतर्गत प्रश्नोत्तराचा तास बाजूला ठेवून अध्यक्ष महोदय आम्ही चर्चा मागितली आहे, कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा आक्रोश आहे विजेच्या संदर्भात. लाखो लोकांना नोटीस गेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, सरसकट वीज कनेक्शन कापलं जात आहे. शेतकऱ्यांना आधीच लॉकडाऊनमुळे, अतिवृष्टीमुळे इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असताना आता पुन्हा त्यांच्यावर हे संकट अध्यक्ष महोदय या ठिकाणी वीज कपातीचं निर्माण झालेलं आहे. आणि एवढंच नाही अध्यक्ष महोदय, तर अनेक लोकांना अशा प्रकारचे विजेचे बिलं आलेले आहेत की ज्याच्या बातम्या आपण देखील पाहिल्या, 80-80 कोटी अशी बिलं या ठिकाणी आलेली आहेत. माननीय मंत्री महोदयांनी आम्ही सूट देतो म्हणून सांगितलं. सूट देणं तर सोडाच, पण विजेचे दरही वाढवण्यात आले आहेत अध्यक्ष महोदय. आणि खूप मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय या ठिकाणी जे काही कनेक्शन कापणं चाललेलं आहे, आज सरसकट अध्यक्ष महोदय यातनं एक मोठा आक्रोश आहे. आज छोटे दुकानदार आहे, या छोट्या दुकानदारांना लॉकडाऊनच्या काळामध्ये दुकानं सुरूच करता आली नाही. आता तुम्ही त्यांना म्हणाल की आत्ताच्या आत्ता बिलं भरा, कुठनं भरणार आहे अध्यक्ष महोदय? खूप मोठी अडचण ही यातनं तयार झालेली आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी 57 नोटीस देऊन आपल्याला विनंती केली आहे की सरकारने या ठिकाणी अध्यक्ष महोदय प्रश्नोत्तराचा तास बाजूला ठेवून या विषयावर तात्काळ चर्चा सुरू करावी. आणि हा जो काही आक्रोश आहे विजेच्या संदर्भातला, हा समजून घ्यावा. अशा प्रकारची नोटीस मी आपल्याला दिली आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आपण तात्काळ ही चर्चा सुरू करावी. सत्तारूढ पक्षाचा जो ठराव आहे त्याच्यातच ती चर्चा इन्क्लूड आहे, त्यामुळे त्या पद्धतीनं त्यावेळेला चर्चा करावी. सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव तसा आहे, त्याच्यातच एकत्ररित्या ती चर्चा करा. अध्यक्ष महोदय, तो प्रस्ताव जो आहे अध्यक्ष महोदय कोरोनाच्या संदर्भातला आहे, पण ही महत्वाची चर्चा आहे, त्याच्यात मोठी अडचण आहे. अध्यक्ष महोदय, रोज कनेक्शन, आता तुम्ही ती चर्चा येतपर्यंत अजून 50,000 कनेक्शन कापलेले असतील अध्यक्ष महोदय. मग आता या ठिकाणी आम्हाला आश्वस्त करावं की आजपासून कनेक्शन कापणं आम्ही बंद करतो, काही चर्चेची आवश्यकता नाही आहे. पण रोज कनेक्शन कापले जात आहेत, दर मिनिटाला कापले जात आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात गरिबाची अडचण या ठिकाणी होते अध्यक्ष महोदय. आणि म्हणून 57 आयुधच त्या करताय. उद्या चर्चा करायला, परवा चर्चा करायचं आयुध नाही आहे. जेव्हा तातडी असते त्यावेळेस आपण 57 आयुध या ठिकाणी वापरतो. अध्यक्ष महोदय, खूप मोठ्या प्रमाणात सामान्य ग्राहकावर हा भुर्दंड आहे, त्याच्यावर कोरोनामुळे तो पहिलेच नागावलेला आहे. अशा परिस्थितीत असं होणं योग्य नाही. माझी विनंती आपल्याला अध्यक्ष महोदय की आपण 57 संदर्भातली माझी जी नोटीस आहे त्या नोटीसवर चर्चा सुरू करा. राज्य सरकारच्या वतीनं मी सांगू इच्छितो की जोपर्यंत ऊर्जा विभागाची देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुद्दा उपस्थित केला त्याची चर्चा होत नाही, तोपर्यंत राज्यातल्या शेतकऱ्यांचे किंवा इतर घरगुती ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडणं ताबडतोब थांबवण्यात येईल. अध्यक्ष महोदय, मी माननीय दादांचे आभार मानतो की त्यांनी अतिशय योग्य निर्णय या ठिकाणी घोषित केला. अध्यक्ष महोदय, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जोपर्यंत या संदर्भातले निर्णय होत नाहीत तोपर्यंत कोणाची वीज तोडण्यात येणार नाही. याबद्दल मी अध्यक्ष महोदय या ठिकाणी शासनाचे आभार मानतो आणि विनंती एक करतो, ज्यांचे तोडले त्यांचेही जोडून द्या, त्यांनाही समान न्याय द्या, अशा प्रकारची आमची विनंती अध्यक्ष महोदय.